आणि 2024 मध्ये आपल्या हक्काचा भारतीय जनता पार्टीचा धाराशिवमध्ये खासदार व्हावा, आपल्या हक्काचं सरकार, आपल्या हक्काचं मोदी सरकार 2024 मध्ये यावं, या अनुषंगाने आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि माझं लांबलेलं वक्तव्य थांबवून सांगितलं की धाराशिवची जागा भाजपा लढणार आहे, तशी ही मूळ जागा शिवसेनेची आहे, तुमची भूमिका काय असणार? नाही, ही मूळ जागा तर शिवसेनेचीच आहे. कदाचित भाजपच्या लक्षात येईल म्हणजे चुकून त्यांच्याकडं तो शब्द गेला असावा. सेना भाजपची युती आहे आणि ज्या 18 जागा आमच्या निवडून आलेल्या आहेत सेनेच्या, आम्ही 23 ठिकाणी लढलो, 18 जागा आमच्या निवडून आल्या. आणि ह्यावेळेसुद्धा आमचे नेते माननीय एकनाथभाई शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमचे कार्यकारिणी, आम्ही आमच्या मूळ 23 जागेवरती ठाम आहोत. आम्ही आमची कुठलीही जागा निवडून आलेली किंवा जी आम्ही लढलो आणि पडलो ती एकही जागा सेना सोडणार नाही. म्हणजे धाराशिवची जागा ही शिवसेनाच लढेल. ते उमेदवार त्यावेळेस आमचे कार्यकर्णी ठरवेल. विधानसभेच्या काय जागा त्या प्रश्नाचं आता ते सुद्धा जवळपास वर्षावर आहे, त्याची उत्तरं तुम्हाला जे आहेत ती मी दिलेली आहेत. ही जागा शिवसेनेची आहे खासदारकीची, ह्या ठिकाणी खासदारकीची जागा शिवसेनाच लढेल, त्याच्यामध्ये कुठलंही वादन किंवा मतमतांतर असायचं कारण नाही. नाही, भाजपचा दावा काय केला हे आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला जर कोणी तिकीट ग्रँटेड समजत असेल आम्ही ते मान्य करणार नाही. आमचं अस्तित्व वेगळं आहे, आमचा गट वेगळा, आमची शिवसेना आहे लक्षात. आणि ही जागा पारंपरिक पद्धतीनं आत्तापर्यंत गेले 25-30 वर्ष शिवसेनाच लढत आलेली आहे, त्याच्यामुळं ह्या आता 2024 ही जागा शिवसेनाच लढवेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.